नमस्कार मंडळी, मी विष्णू रुंसावन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन वर्षाच्या नवीन दिवसामध्ये। तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच गुढीपाडव्याच्याही हार्दिक शुभेच्छा। आता मी चाललो मोठ्या घरी, कारण तिथे सर्वजण एकत्र जमणार आहेत आणि गुढी उभारणार आहोत आम्ही। तर आता तिथे जाणार आहोत, जाता जाता अथर्वाला घेऊ आणि मग पुढे जाऊ। चला तर जाऊया। अथर्वांच्या घरी पोहोचलो आणि आता अथर्वाला हाक मारूया। छोटू गेलो, चल। आणि अथर्व तयार होतो, हिरो बाहेर येईल आणि गाडीला हार घालतो अथर्व। गाडी आज सकाळी कधी नाही ती सकाळी उठून धुतली गाडी आणि आता गाडीची पूजा करतो। घराकडे तयार केले गे रे, पेरू वगैरे लागलेत बघू शकता तुम्ही इथे। आणि तोपर्यंत अथर्वांची बाग दाखवतो तुम्हाला। इथे त्यांनी फुलझाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची, इथेही आहेत इथेही आहेत। आणि त्यांनी मस्तपैकी कारीच्या लाकडांचं कुंपण केलेलं आहे त्यांच्या संरक्षणासाठी। ह्या साईडला ही तसंच ह्या साईडला ही सेम आहे, इथे अशी वेल आहे। आणि एंट्रन्स मस्त केलेलं आहे कृष्ण कमळाच्या वेलीने। हा बघा, दिसायला पण किती सुंदर दिसतो। फायनली गाडीला हार वगैरे बांधून झाला आहे अथर्वाचा आणि आता मी खाली जायला निघतो। हिरो तयार आणि आता जायला निघालो। सगळ्यांच्या गुढ्या उभारून झाल्या बऱ्यापैकी, इथे तुम्ही बघू शकता। आता आम्ही पोहोचलो जुन्या घरी। काय हो, आणि सगळी मंडळी येत आहेत या साईडने आणि इथे सगळी मंडळी जमा झालेली आहेत बऱ्यापैकी। आणि इथे भाऊ आहे आणि इथे अशी चिल्लर पार्टी आणि इथे निखिल काय म्हणतो। हा, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत, 2 वर्ष राहिली। इथे तालतू कलिंगड कापत आहे सगळ्यांना वाटण्यासाठी आणि अशा प्रकारे इथे पूजेची मांडणी तयार केलेली आहे। आणि अशा प्रकारे इथे पूजेची तयारी केली आहे, इथे नैवेद्य आणि इथे फुलं वगैरे घालू, अशा प्रकारे गुढी उभी केलेली आहे। अरे देवा, पूजा वगैरे करून झालेली आहे आणि गाराणे देखील घालून झालेले आहे। आता तांदूळ आहेत ते गुढीला वाहत आहेत आणि नैवेद्यही दाखवत आहे। आणि इथे हा कडू पदार्थ आहे तो भाऊ, हा कडू पदार्थ सगळ्यांना पहिल्यांदा दिला जातो। आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य दिला जातो। खूप कडू असा हा
पदार्थ असतो कडुलिंबाच्या पानाचा बनवलेला असा असतो हे वाटून बनवतात आणि हे खाताना मजा येते सगळ्यांची बघा अरे कडुलिंबा राबो पहिला श्रीखंड हॉटेल आहे आणि इथे आणि इथे अथर्व कडुलिंबाच्या पानांचे हे खात आहे अरे खा खा अरे बघ बघूया दहावीचे पेपर आहे तरी बाबू आलेला आहे बाबूला बेस्ट ऑफ लक राहिलेल्या दोन पेपर साठी दोनच हा हा बाकी पेपर कसे गेलेत चांगले चांगले गेलेत बाबूचे पेपर आता रिझल्ट आल्यावर बघू बाबू काय दिवे लावतो इथे तर आता आम्ही इकडे वारशांच्या घरी पाया पडायला चाललो तर जाऊया तिकडे पण गुढीची पूजा वगैरे करतात गाराणे वगैरे घालतात आणि जो नैवेद्य असतो तो वाटला जातो तर आता आम्ही तिकडे देवा महाराजा माऊलीपुरीच्या अडे अडे ताण करून खा चल डायरेक्ट तोंडाटा नाहीतर लय कळ कडू लागतला नाहीतर मी दोन चमचे खालेन मोठे तितक्या खाती खा रे डायरेक्ट खा तोंड टाकलं अडे अडे आणि अशा प्रकारे जेवण बनवलेलं आहे श्रीखंड दही डाळ भात भाजी आणि पुऱ्या पैकी जेवतो तू आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय.